तिथे कर्नाटकाच्या शिवमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हर्ष असं या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे ज्याची हत्या झाली आहे. हिजाब संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं बजरंग दलाच्या या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप होतोय. या हत्येनंतर शिवमोगा परिसरात तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. ही तणावपूर्ण स्थिती पाहता शिवमोगा परिसरातील शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.